नमस्कार माझ्या भावांनो बहिणींनो, आज मी शेतात आली इकडं कांद्याच्या. तर कांदा कसं काय दिसतोय आमचा बघा, जरा पातळच दिसतोय, पण एराळ आहे त्याला बघा, इकडं छोटा छोटा आलाय, दिसतोय का बघा इथं. त्याच्यामुळं काय आज लेबरला बी आणलंय इकडं खुरपायला, खुरपायचंच उरका नाही हे बारक्या कांद्यामुळं. आणि ही फुलं दिसतात का, कांद्याचं बी तयार करायला ठेवलेत पाठीमाग. ओका इकडं भरपूर आहे, ओका इकडं पण आहे. कस काय कांदा दिसतोय आमचा, ऊन तर लय आहे, लय इकडं माळायला भुकाड वाटतंय. ओका इकडं कस काय माळ दिसतंय, तिकडं खडी क्रेशर चालू आहे. आज बंद आहे पण असतं रोज चालू. बघा कांदा असा लय पातळ दिसतोय, पण एराळ आहे त्याला. ही मोठा झाला आणि ती मागणं अजून छोटाच आहे ती इराळ्याला. लेबरचं काम चाललंय तिकडं. आज आमचा आईन अण्णा नाहीत, नाही गेलेत तिकडं इंदापूरला. आमच्या आईंच्या वडिलांचा महिना जेवायला आहे तिकडं गेलेत, त्याच्यामुळं आज मी बायांच्या मागे. आणि हे इथले आपल्या उसाला तोड आली बरं का, आज आले आले आज तोड आली. ती गेलेत आणायला नगऱ्यांला, म्हणलं काढाव आपलं बसल्या बसल्या एखादा व्हिडिओ. बघा तिकडं लेबर चालू आहे, तिकडं कडेला गेलेत फार खुरपायला. इकडं कांद्याचं बी ठेवलं नाही ना, इकडं तर उपटलेलं आहे. बघा इकडं स्वच्छ झालं एकदम, आता एवढं खुरपून झालं आहे. बघा इथपर्यंत आता तिकडची एक लाईन राहिली कडेची खुरपायची, ती आलेलं दिसतं वाटतंय. घेऊन आलं काय नगऱ्यांना. आली बाई शेतात शेत लावलं बाई, मी म्हणते इथल्यालाच आले याच्यात आधी. बघ आमचं पुष्पा भाऊ आज खुश आहेत, आज उसाला तोड आली ना. आज सकाळपासून जेवण मिळलं नाही, लय धावपळ चालली, अन्न नाही ना इथं ना घरी. त्याच्यामुळे बघायला लागते मोटर आली बर, उसाची तोड दोन चार गस खाल्लं गबा गबा. चालत जीव रे उभा राहा, काय तुम्हाला सांगायचं. लगेच धावपळ चालली अगं बघ तिकडं आली बाई उसाला तोड शेतात. झालं बघा आता उसाचं टेन्शन गेलं मित्रांनो, त्यामुळे आता काय अडचण नाही. उसाला तोड आली बघा, आज उसाला तोड. मग त्याला असं ते बघा आजचा आवडला ते टाकेल संध्याकाळ आणि एक हिडिओ. आता लय गाम आता असं ते बघा आवडलं.